परिसरामध्ये वॉल्वमधून पाण्याची गळती सुरू आहे, मात्र याकडे एमआयडीसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दुर्लक्ष होत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत कामगार चौक ते एफडीसी चौक रोडवर एमआयडीसीच्या हॉलमधून सलग 4 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गळती होत असून हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. याकडे एमआयडीसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून ये जा करणाऱ्या महिला आणि कामगारांना पाण्यातून पायपीट करावी लागत आहे. पिण्याचे पाणी वाया जात असल्याने पाण्याचं महत्व अधिकाऱ्यांना लक्षात येत नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे. हे सर्व चित्र समोर असताना अधिकारी जाणूनबुजून अशा गळतीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आणि काही पत्रकार सदरील ठिकाणी पोहोचताच कर्मचाऱ्यांनी हा हॉल बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र गेल्या 4 दिवसांपासून पिण्याचे पाणी वाया जात असून त्याकडे कुणीही अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्ष दिले नाही.